राहुरी शहरामधील एकेकाळी नावाजलेल्या आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या राष्ट्रपुरुषांचे नाव असणाऱ्या पतसंस्थेशी संबंधित औषध दुकानदाराच्या दुकानावरती हल्ला करून दुकानदार आणि त्याच्या पुतण्याला भर दिवसा अश्लील शिवेगाळ करून मारहाण करण्यात आली आहे या घटनेमुळे शांतताप्रिय असणाऱ्या राहुरी शहराला काळीमा फासला गेलाय अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्या औषध व्यापाऱ्याचं कुटुंब भयभीत झालंय मात्र या घटनेमध्ये अद्याप कोणतेही व्यापारी संघटनेनं आपली भूमिका जाहीर केली नाहीये अथवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल झाली नाहीये राऊरी शहरामध्ये एकोणावीस वर्षांपूर्वी सामाजिक उपक्रमामधनं स्थापन झालेल्या या पतसंस्थेमध्ये डिसेंबर दोन हजार एकवीस अखेर तरलता राहिली नसल्याचे उघड झाले समाजामधील शिक्षक निवृत्त शासकीय कर्मचारी माध्यम प्रतिनिधी व्यापारी आदी पदाधिकारी यामध्ये आहेत एकेकाळी एक ठेवीदारांना घरपोच ठेवी देणाऱ्या अशा या पतसंस्थेमध्ये असे अचानक आर्थिक असंतुलन कसं काय झालं डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये मुदत संपलेल्या ठेवींची मागणी करण्यासाठी ठेवीदार आल्यानंतर त्यांना माग जावं लागलं अशा वेळी काही संचालक कर्मचारी वसुलीसाठी बाहेर पडले मात्र नुकत्याच संपलेल्या कोरोना लॉकडाऊन आणि इतर कारणांमुळे वसुली ही होऊ शकली नाही दरम्यानच्या काळामध्ये बंगाल नामक एका लेखा परीक्षकानं ऑडिट केलं त्यातही अनेक त्रुटी आहेत ठेवी मागायला येणाऱ्या ठेवीदारांची समजूत काढण्याचा संचालकांनी प्रयत्न केला संचालकांनी जमा केलेल्या रकमेमधनं सुमारे सव्वा सहाशे ठेवीदारांना सव्वा कोटींच्या ठेवी देण्यात आल्या आणि त्याच पार्श्वभूमीवर ठेवीदारांच्या एका गटानं ठेवींच्या मागणी संदर्भात नऊ जून दोन हजार बावीस रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता तत्पूर्वी संस्थेच्या पदाधिकारी आणि ठेवीदार यांच्यामध्ये आठ जून रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये बैठक होऊन ठेवेदारांनी मागणी केलेल्या काही मुद्द्यांची पूर्तता करण्यात आली मात्र संस्थेचे काही पदाधिकारी आजारी तसेच बाहेरगावी असल्यामुळे काही मुद्द्यांची पूर्तता झाली नाहीये संस्थेचे उपस्थित पदाधिकारी आणि ठेवीदार यांच्यामध्ये सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे यांच्या समक्ष सामंजस्य होऊन उपोषण मागे घेण्यात आलं मात्र याच ठेवीदारांच्या गटामधील अतिउत्साही ठेवीदार स्वयंघोषित नेता कुमार भाऊसाहेब डावकर यांच्या नेतृत्वाखाली राहुल शहरामधील मेन रोडवरील बोरा मेडिकल स्टोअर्स या दुकानामध्ये ते आले आणि डावखर आप्पासाहेब माळोदे जाधव नामक महिला तिचा मुलगा आदींनी दीपक बोरा तसेच त्यांच्या पुतण्या यांना दुकानामधनं बाहेर ओढून मारहाण केली आहे यावेळी मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमला होता मात्र कोणीही त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला नाही एका सुज्ञ नागरिकानं या घटनेचे व्हिडिओ चित्रण केलं अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बोरा कुटुंबीय भयभीत झालाय बोरा यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलाय काही सामाजिक कार्यकर्ते लवकरच मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहेत तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संस्थेमध्ये सा आर्थिक असंतुलन कसं काय झालं आणि त्यास जबाबदार असणाऱ्या चेअरमन व्हाईस चेअरमन मॅनेजर कर्मचारी एवढंच नव्हे तर संबंधित लेखा परीक्षकाची आर्थिक गुन्हे शाखा गुप्तचर खात्याच्या मार्फत संबंधित कालावधीमध्ये केलेले व्यवहार आणि इस्टेटची चौकशी करावी सर्व सामान्य पदाधिकारी अशी मागणी केली आहे ठेवी न ठेवता पतसंस्थांमध्ये लाखो रुपयांच्या ठेवी ठेवून राष्ट्रीय उत्पन्न उडवणाऱ्या पांढरपेशा ठेवीदारांची इन्कम टॅक्स तसेच ईडीकडनं चौकशी करावी अशी मागणी देखील जोर धरू लागलीय <स्या> दरम्यान या सर्व घटनेची व्हिडिओ क्लिप सी चोवीस तासच्या हाती लागली आहे या घटनेमध्ये शिवीगाळ आणि मोठ्या प्रमाणात अपशब्द वापरले गेले आहेत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ आम्ही दाखवू शकत नाही पतसंस्थेमध्ये घोटाळा झाला की नाही हे ऑडिट नंतर समजेलच मात्र तोपर्यंत ठेवीदारांनी अशा प्रकारे दमदाटी करत टोकाचं पाऊल उचलू नये शांतता राखावी मनुज सळवेसह सतेज फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी